वादग्रस्त शो बिग बॉस OTT माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. या शोचं सूत्रसंचालन करण जोहर करतोय. बिग बॉस OTT मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा चांगली चांगली होती आणि यामध्ये शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीच्या नावासमोर आता शिक्कामोर्पच झालाय. कारण नुकतं शमिताची एंट्री झाली या शोमध्ये. शमिता ही पहिली महिला स्पर्धक आहे. राजमुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबावर खरं तर अडचणी वाढू लागल्या. त्यामुळे शमिता या शोमध्ये सामील होण्याची शक्यता खरं तर नाकारली जात असताना शमिताने मात्र शोमध्ये भाग घेतला. शोमध्ये एंट्री घेताना शमिता शेट्टीने करण जोहरशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. यावेळी कुटुंबावर आलेल्या कठीण काळातही तिने शोमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय का घेतला या गोष्टीवर तिने खुलासा देखील केला. कुटुंबावर संकट येण्याआधी शोसाठी तिने कमिटमेंट दिली होती. ज्यावेळी सर्व काही सुरळीत होतं तेव्हा कमिटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणे योग्य वाटत नसल्याने शोमध्ये भाग घेतल्याचं शमिता म्हणाली आहे. यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राचं नाव घेणे मात्र टाळले. याआधी देखील शमिताने बिग बॉस या शोच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र काही दिवसातच तिला हा शो सोडावा लागला कारण शिल्पा शेट्टीच्या लग्नामुळे तिने हा शो सोडला होता. आता खरंच शमिताला बिग बॉसच्या OTT प्लॅटफॉर्मवर बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सो तुम्ही किती एक्साइटेड आहात हा शो पाहण्यासाठी आणि शमिताला पाहण्यासाठी हे कमेंट बॉक्सने नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेपसाठी फॉलो करा लोकप्रिय फिल्मी.